दिनू आणि शिवम हे एकमेकांचे अगदी सख्खे शेजारी होते. त्यांचं शेतसुद्धा एकमेकांच्या शेताला लागून होतं. दिनूच्या शेतामध्ये दोन विहिरी होत्या आणि त्याचं शेत एकदम सुपीक होतं. दोन्ही विहिरींना भरपूर पाणी होतं, भरपूर समृद्धी देखील होती. शिवमच्या शेतामध्ये एकच विहीर होती आणि ती विहीरसुद्धा बऱ्यापैकी कोरडी पडली होती, त्यामुळे पिकांचंही काही प्रमाणात नुकसान व्हायला लागलं होतं. त्याने दिनूला विनंती केली की तुझ्याकडे दोन विहिरी आहेत, मी काही तुझ्या विहिरीतलं पाणी उधार मागत नाही, पण तुझ्या दोन्ही विहिरी भरल्या असल्या कारणानं तुला त्यातनं भरपूर पाणी मिळतं आहे आणि तुझ्या शेतासाठी एक विहीर खूप आहे, तर तुझी दुसरी जी विहीर आहे ती तुम्हाला विकशील का, मी त्याचे तुला जे काही पैसे असतील ती देईन. दिनू म्हणाला, मला एक दिवस दे, मी विचार करून सांगतो. एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी दिनू शिवमला म्हणाला की हरकत नाही, माझ्या दोन विहिरींपैकी एक विहीर जी तुझ्या शेताला अगदी लागून आहे ती मी तुला विकेन. शिवमला खूप आनंद झाला. दिनूने शिवमला आपली विहीर विकली. शिवमने त्याचा योग्य तो मोबदला दिनूला दिला. काही दिवस गेले, आता शिवमचं शेतसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे पिकू लागलं आणि तिथेही दिनूला शिवमच्या शेतामध्ये समृद्धी दिसू लागली. पण शिवमच्या शेतातली समृद्धी बघून दिनूचा जळफळाट होऊ लागला. त्याला कळेना की काय करायचं. खरं तर दिनूचं शेतसुद्धा सुपीक होतं, त्याच्याही शेतात समृद्धी होती, पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं दिनूला काही बघवत नव्हतं. त्यामुळे एक दिवस त्याने काहीतरी विचार केला आणि त्याला एक कल्पना सुचली. शिवम विहिरीतून पाणी काढण्यासाठी आला. दिनूने त्याला अडवलं. दिनू शिवमला म्हणाला, विहिरी शेजारी लावलेला फलक बघ, त्याच्यावर लिहिलंय इथलं पाणी तू घेऊ शकत नाहीस. शिवमला वाटलं की दिनू आपली मस्करी करतोय, म्हणून तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत पाणी घेऊ लागला. पण दिनू मात्र कठोरपणे म्हणाला की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, इथलं पाणी या विहिरीतलं पाणी तू घेऊ शकत नाहीस. शिवम म्हणाला, अरे पण तू जर विहीर मला विकली आहेस तर त्यातलं पाणीसुद्धा मी घेणारच ना, नाहीतर मी पाणी कुठून घेईन. दिनू म्हणाला, मी तुला विहीर विकली आहे पण विहिरीतलं पाणी नाही विकलं. तुझ्या पाण्याची सोय तू कर, विहीर तुझी असली तरी विहिरीतलं पाणी तुझं नाही. शिवमसाठी हा फारच पेच प्रसंग होता. त्याला कळेना की आता काय करायचं. तो तिथून बाहेर पडला आणि त्याने सरळ दरबार गाठला, जिथे तो बिरबलाला जाऊन भेटला. बिरबलाला त्याने सगळा किस्सा सांगितला, जे काही त्याच्या बाबतीत घडलं आहे, जो अन्याय त्याच्याबाबत घडला होता तो त्याने सांगितला. बिरबलाला एकूणच काय ते कळलं. बिरबल म्हणाला, मी स्वतः तिथे येतो, असं म्हणून बिरबल त्यांच्या शेतामध्ये आला. त्याने दिनूला बोलावून घेतलं आणि दिनूला बिरबल म्हणाला की काय रे तू बाबा, तू असं का करतोयस, तू जर त्याला विहीर विकली आहेस तर त्यातलं पाणीसुद्धा त्याचंच आहे, अडचण काय. दिनू म्हणाला की मी त्याला विहीर विकली आहे, विहिरीतलं पाणी विकलेलं नाही, विहिरीतलं पाणी माझं आहे. बिरबलाने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, बरं विहिरीतलं पाणी तुझं आहे का, पण विहीर तर शिवमची आहे. दिनू म्हणाला, हो विहीर शिवमची आहे. मग आता तूच एक काम कर, या विहिरीमधलं पाणी तू काढून तरी टाक, नाहीतर या विहिरीमध्ये तुला जर पाणी ठेवायचं असेल तर त्याचं भाडं तुला शिवमला द्यावं लागेल. जशास तसं उत्तर मिळालेलं ऐकून दिनू बावरला. त्याला कळलं की आपली डाळ काही इथे शिजायची नाही, बिरबलाने त्याला चांगलाच पिचात पकडला होता. दिनूने आपण केलेल्या कामाबद्दल क्षमा मागितली. तो म्हणाला की माझं चुकलं, खरं तर शिवम माझा मित्रच आहे, पण त्याची होत असलेली समृद्धी बघून माझा खूप जळफळाट झाला आणि त्यामुळे मी हे कृत्य केलं. शिवमला त्याची विहीर परत मिळाली होती. शिवमने बिरबलाचे आभार मानले आणि बिरबलाला तो म्हणाला की कसं काय तुम्ही एवढ्या चुटकीसरशी माझी अडचण सोडवली. बिरबल म्हणाला, हे तू सुद्धा करू शकला असतास जर दोन शब्द तू स्वतः त्याला ऐकवले असतेस तर. शिवम म्हणाला, पण असं कसं बोलायचं असं मला वाटलं. बिरबल म्हणाला की काही ठिकाणी बोलणं गरजेचं असतं. समोरचा ज्या पद्धतीत आपल्याशी वागतो त्या पद्धतीत आपण त्याच्याशी वागायला हवं. आता काही जण म्हणतील की तो जर माझ्याशी असा वागला आणि मीही तसाच वागलो तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय. पण काही जणांची वागण्याचीच तऱ्हा अशी असते की त्यांना जशास तसं उत्तर हे द्यावंच लागतं, तरच आपला टिकाव लागू शकतो. त्यामुळे अनेकदा समोरचा माणूस ज्या पद्धतीत वागतो
ज्या पद्धतीत बोलतो त्यानुसार आपल्याला आपली उत्तरं ठरवावी लागतात, त्यानुसार आपल्याला कधीकधी वागावं लागतं, जे सगळ्यांच्याच भल्यासाठी असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.